नमस्कार, मालिनी कुकिंगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अगदी मोमोची नवीन रेसिपी मी तुम्हाला दाखवते आहे. पहिल्यांदा आपण कलर तयार करण्यासाठीची रेसिपी पाहू. अन्नपूर्णाची पाने आहेत, ती मी कट केलेली आहेत. याच्यापासून मी कलर बनवणार आहे, अगदी नॅचरल कलर. मिक्सरला लावून मी याचा रस काढून घेते. तो गाळून घ्यायचा, कापड असं ठेवायचं आणि त्याच्यात तो रस घालून गाळून घ्यायचा, म्हणजे आपला शुद्ध कलर, नैसर्गिक कलर तयार होईल. तोच कलर मी मोमोजसाठी वापरणार आहे. त्याचं गाळून आता आपण कलर काढून घ्यायचा, म्हणजे पाणी छान हिरवं हिरवं पाणी आलं. हा आता आपण कलर म्हणून वापरते. मी थोडंसं मीठ घेते. हा मैदा आहे एक वाटी, त्याच्यात मी चिमूटभर मीठ घेते. आता हे कोमट पाणी आहे, कोमट पाणी घालूनच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. हाताला भाजू नये म्हणून मी चमचा घेते आणि चमच्याने पीठ मऊ करून घेते मळून. आता हातानेच आपण मळून घेऊयात. थोडं थोडं वेगळं वेगळं मी मळून ठेवते. दोन तीन कलर बनवणार आहे मी. आता मी हिरवा कलर बनवते. परत तीच प्रोसिजर, चमच्याने गरम पाणी घालून घ्यायचं, कलर घालायचा, थोडा थोडा घालायचा. तुम्हाला जास्त डार्क हवा असेल तर जास्त घाला, नको असेल तर कमी घाला. आत्ता आपला हा हिरवा म्हणजे पोपटी कलर तयार झालेला आहे. आता मी दुसरा एक कलर बनवते बीटरूटपासून. बीटरूट मी कट करून ठेवलेलं होतं पाणी घालून, त्याचा कलर बनवते. म्हणजे तीन प्रकारच्या कलरचे आपल्याला मोमोज बनवायचे आहेत, असे तीन प्रकार तयार झालेले आहेत. आता मी मोमोजसाठी जे सारण आहे ते बनवते आहे. एक चमचा तेल घेतलेलं आहे. पहिला लसूण घेते कट केलेला. थोडंसं तेल गरम झालं की लसूण घालते. त्यानंतर ओली मिरची, कांदा थोडंसं हलवून घ्यायचं एखादा मिनिट, जास्त आपल्याला फ्राय करायचं नाही आहे. त्यानंतर बारीक चिरलेलं गाजर, ते थोडंसं जास्त हलवून घ्यायचं, कारण गाजर शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून जास्त वेळ गाजर पसरून घ्यायचं. त्यानंतर कोबी बारीक अगदी चिरलेला आहे, तो पण थोडा फिरून घ्यायचा. जास्त भाज्या आपल्याला शिजवायच्या नाही आहेत. त्यानंतर मीठ चवीनुसार घालायचं, थोडंसं हलवून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण टोमॅटो घालणार आहे. टोमॅटोतलं मी पाणी गाळून घेतलं, अगदी दाबून कापडात घालून, म्हणजे जास्त पाणी होणार नाही याची काळजी घेतली. आता सोया सॉस अर्धा चमचा घातलेला आहे. थोडंसं हलवायचं आणि झाकून ठेवून जरा मंदाचीवर हे आपल्याला मुरू द्यायचं आहे. अगदी 2 मिनटं वाफ आलेली समजते काचेवरून, त्याच्यावरून आपल्याला कळेल की भाजी आपली जरा शिजलेली आहे. पूर्ण जास्त शिजवायची नाही आणि जास्त कच्ची पण ठेवायची नाही, मध्यम शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. आता मी पारे तयार करते. पहिल्यांदा हिरव्या कलरचा गोळा घेते, तो थोडासा लाटून घ्यायचा आहे आपल्याला. मध्ये पांढरा कलर घालते मी. अशा प्रकारे पांढरा कलर घालायचा मध्ये, म्हणजे कडेनं वेगळा कलर होईल आणि मध्ये हिरवा कलर होईल. अशा प्रकारे गोल अगदी दुमडून घ्यायचं आणि मस्त हे फिरवून घ्यायचं एकसारखं करून. एकसारखा गोळा झाला पाहिजे, मध्ये जाड नको. आता हा गोळायचा आपण गोळे कट करून घ्यायचे. मी दाखवते तुम्हाला, हे बघा मध्ये हिरवा कलर आणि साईडनं दोन वेगळे वेगळे कलर तयार झाले. आता आपण बीटरूटचं पण याच पद्धतीने गोळा केलेला आहे. आता मी पारे लाटून दाखवते तुम्हाला, दोन कलर कसे येतात बघा. अशा प्रकारे आपण पारे लाटून ठेवलेली आहे. आता मी सारण भरून दाखवते तुम्हाला. मस्तपैकी मध्ये सारण घ्यायचं भरून, अगदी छान भरायचं. मस्तपैकी भरून झालं की
आपल्याला पारी दुमडून घ्यायची आहे. तसं जमत नसेल तर पाणी लावून घ्या, नसेल तर चिकटून घ्या. मस्त चिकटून घ्यायचं. तुम्हाला कसा आकार हवा असेल मोमोजचा त्याप्रकारे द्यायचा. मी तुम्हाला अगदी जवळून थोडंसं अजून दाखवते. हे बघा, अशा प्रकारे ती पारी वाढवून घ्यायची हाताने थोडी थोडी थोडी, आणि अगदी आकार वाढवला की त्याच्या प्लेट प्लेट करत जायचं, म्हणजे कोबीसारखा आकार तयार होईल. अगदी कोबीचं पान दिसेल. अशा प्रकारे मी बीटरूटच्या गोळ्याचा पण कलर केलेला आहे. आत मी कोबीची पानं ठेवले आहेत, पाणी गरम करायला ठेवलं आहे कढईत. त्याच्यात कोबीची पानं ठेवले आहेत, त्याच्यावर मी हे मोमोज वाफून घेणार आहे. अगदी व्हेज मोमोज केले. ज्यांना नॉनव्हेज आवडत नाही त्यांनी व्हेज मोमो करावे, ज्यांना नॉनव्हेज आवडतं त्यांनी नॉनव्हेजचं सारण घालावं. मोमोज छान शिजलेले आहेत, मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते. याच्यासाठी एक वेगळी चटणी असते, ती चटणी तयार करायची. आपण त्याच्यासोबत मोमोज खायचे. तयार आहेत मोमोज.